बँकांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी यापूर्वीच पूर्णपणे तुटलेले असताना त्यांच्यावर कर्ज घेऊन शेती सिंचनासाठी कर्ज देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना त्रास देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले तर काही शेतकरी हे अजूनही कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील काकडा गावातील 2 शेतकरी कर्ज न मिळाल्यानं उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा 5वा दिवस असून शेतकऱ्यांची प्रकृती ही गंभीर होऊ लागली आहे. परंतु बँक प्रशासन व DDR यांनी अद्याप दखल दिली नाहीये. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इर्शाद अहमद यांनी. पाहुयात. आम्ही काकडा सेवा सहकारी सोसायटीचे सभासद आहोत. आम्ही संस्थेचे सचिव प्रशांत ठाकरे यांच्याकडे 29/5/2021 रोजी 30 ते 40 फाईल जमा केल्या होत्या. सचिवांनी असं सांगितलं की अध्यक्षाच्या सह्या झाल्यानंतर त्या फाईल परत देण्यात येईल. पण सचिवाने काही त्या परत दिल्या आणि काही ज्याच्यावर सिग्नेचर घेतो मीटिंग काढतो असं उळवावळीचे उत्तर संस्थेचे सचिव हे देत गेले. परंतु अद्यापही काही फाईलवर अध्यक्षाच्या साक्षीरही नाही आणि काहीच नाही. आणि जे सामूहिक क्षेत्र आहे असं उपोषण आमचं असं म्हणणं आहे की जे सामूहिक क्षेत्रामध्ये अध्यक्षाच्या सिग्नेचर घेऊन त्या क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे ठेवून त्यांनी दिलेल्या अहवालाची आम्हाला प्रत मिळावी. गेल्या 4 दिवसापासून हे उपोषणाला बसले आहे आणि आज यांची परिस्थिती अशी आहे का हे उठून सुद्धा बसू शकून नाही राहिले. तरी आवाज सुद्धा निघत नाही. आणि एका शेतकऱ्याला कर्जासाठी आपला जीव धोक्यात घालण्याची पाळी आली आहे. तरी इथपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी आतापर्यंत पोहोचला नाही. मी आता DDR सोबत बोललो. DDRनी सांगितलं मी ERला फोन करतो. आम्ही असं बोललो. ERला भेटायला गेलो मी आता. तर ER म्हणे तुम्ही त्यांचं विचारा. मी इथं आलो, चर्चा केली. काय चर्चा केली ERनं सांगितलं नाही. आणि हे सांगायच्या स्थितीत नाही. कारण का यांच्या इकून आता सध्या बोलणंही होत नाही. अशा परिस्थितीत जर याला कर्ज वाटप झालं नाही, कोणाच्या जीवाचं काही कमी जास्त झालं, जीवित्वाचा काही धोका निर्माण झाला, तर याला सर्वस्व जबाबदारी ER आणि DDR राहतील आणि बँक प्रशासक राहील. काकडा येथील सेवा सहकारी सोसायटी तिथल्या कष्टकारांनी मे महिन्यामध्ये 25 अर्ज कर्जाचे फॉर्म त्यांना तयार केले 25 कष्टकारांसाठी. आणि मे महिन्यापासून 25 जणांनाही आतापर्यंत कर्ज दिल्या गेलं नाही. का नाही दिल्या गेलं हे राजकीय हेतू प्रेरित होऊन राहिलेलं काम आहे. कष्टकाराला जात नसते. आज त्या कष्टकारांची स्थिती पडीत आहे. आणि आज त्या कष्टकारांना जर उपोषणाला बसावं लागतं तर याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही. आपल्या इथले मंत्री महोदय खूप शेतकऱ्याचा कैवारी म्हणतात, पण शेतकऱ्याच्या ते आज जीवावर उठलेले आहेत. त्यांनी याचा विचार करावा. राजकारण न ठेवता कष्टकारांना न्याय मिळावा एवढेच माझं म्हणणं आहे. आणि कष्टकारांना न्याय द्यावा.